नमस्कार, आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पा का बसविले जातात ते सांगणार आहे। श्रावण महिना संपला, पोळा झाला की सर्वांना वेद लागतात गणपती बाप्पांचे। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांचे घरोघरी आगमन होते। एका मान्यतेनुसार भाद्रपद महिन्याच्या चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांचा जन्म झाला होता। देवादिदेव महादेवांनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचा जन्मोत्सव कैलास पर्वतावर साजरा केला होता। या वर्षी 19 सप्टेंबरला मंगळवारी घरोघरी बाप्पांचे आगमन होणार आहे। सर्वजण आतुरतेने बाप्पांची वाट पाहत आहेत। बाप्पा सर्वांचेच लाडके। बाप्पा घरी आले की घर कसे बहरून जाते। बाप्पाचा प्रसाद, आरती, पूजन, सडा, रांगोळी, काय करू आणि काय नको असे होऊन जाते आणि 10 दिवस कुठे निघून जातात हे आपल्या लक्षातही येत नाही। परंतु गणपती बाप्पांना घरोघरी स्थापन करण्याची परंपरा कधीपासून चालू झाली? घरोघरी 10 दिवस गणपती बाप्पा का बसविले जातात आणि त्यानंतर 10 दिवसानंतर गणपती बाप्पांचे पाण्यात विसर्जन का करतात, त्याविषयी एक कथा सांगितली जाते। चला तर जाणून घेऊया ती कथा। महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केली हे आपल्या सर्वांनाच माहित आहे। मात्र महर्षी व्यासांनी महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणपती बाप्पांकडून महाभारत लिहून घेतले। घराघरात पार्थिव पूजनाची सुरुवात तेव्हापासून झाली असे सांगितले जाते। महाभारताची रचना करताना महर्षी व्यास आणि गणपती बाप्पा यांनी एकमेकांना काही अटी घातल्या होत्या। गणपती बाप्पांना आपल्या लेखनाच्या गतीबाबत आत्मविश्वास होता। गणपती बाप्पा महर्षी व्यासांना म्हणाले की तुम्ही महाभारत कथा हळूहळू सांगणार असाल तर मला कंटाळा येईल, त्यामुळे तुम्ही न थांबता सलग गोष्ट सांगावी, ही अट आपणास मान्य असेल तर आणि तरच मी लेखनाची जबाबदारी मान्य करेन, अशी अट गणपती बाप्पांनी घातली। व्यास महर्षी होते, गणपतीच्या अटीवर त्यांनी केवळ स्मितहास्य केले। महर्षी व्यास गणपती बाप्पांना म्हणाले की आपली अट मला मान्य आहे, मात्र मी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ समजला उमजला तरच वाक्य लिहून पूर्ण करायचे, अन्यथा अर्थ समजेपर्यंत थांबायचे, अशी अट महर्षी व्यासांनी ठेवली। गणपती बाप्पा तयार झाले आणि त्यांनी महाभारत लेखनाचा श्री गणेशा केला। महर्षी व्यास नेमके काय सांगत आहे हे समजून घ्यायला अनेकदा गणपतींना विलंब व्हायला लागला। संपूर्ण महाभारत कथा समजून लिहून घेण्यासाठी तब्बल 3 वर्षाचा कालावधी लोटला असे सांगितले जाते। महाभारत कथा पूर्ण होण्यात मोठा कालावधी लोटला। कित्येक दिवस एकाच ठिकाणी बसल्यामुळे गणपती बाप्पांचे शरीर आखडून गेले। गणपती बाप्पांच्या शरीरातील उष्णताही वाढायला लागली। वाढत जाणाऱ्या उष्णतेवर उपाय म्हणून गणपतीच्या बाप्पांच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला। हा लेप लावून लावून जाडसर झाला। त्याला टणकपणा येऊन त्याने गणरायाच्या मूर्तीचा आकार घेतला। महाभारताची कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर ही माती झटकून विसर्जित करण्यात आली। तेव्हापासून महाभारताचे लेखक म्हणून गणपती बाप्पांचा सन्मान करण्यासाठी गणपतीची मातीची मूर्ती घडवून तिचे पूजन करण्याची आपली परंपरा सुरू झाली, अशी एक कथा सांगितली जाते। म्हणूनच आपण बाप्पांची मातीची मूर्ती म्हणजेच पार्थिव गणेशाची स्थापना करतो आणि 10 दिवसानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे पाण्यात विसर्जन करतो। धन्यवाद।